नमस्कार, मी सुरेखा, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये तुमचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। नवरात्री मध्ये आपण 9 दिवस नवदुर्गाची आराधना करतोय, तर या नवदुर्गेचं महत्त्व तुम्हाला माहित आहे का? नाही ना? तर आज आपण या नवदुर्गेचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि आज आपल्या सोबत नवदुर्गा आहेत। चला तर मग पाहूया नवदुर्गा काय बोलतात। नवरात्रात नवदुर्गेचे नवस्वरूपात पूजन केले जाते। पर्वतराज हिमालयाची मी कन्या असून माझे नाव शैलपुत्री असे आहे। माझे वाहन गोमाता असून माझ्या डाव्या हातात कमळाचे फूल आणि उजव्या हातात त्रिशूल आहे। माझी पूजा आराधना केल्याने मला अनंत इच्छा आणि शक्ती महत्त्व आहे। शारदीय नवरात्र उत्सवातील दुसरं रूप देवीचं म्हणजे ब्रह्मचारिणी। पार्वतीने शिवाला मिळवण्यासाठी ब्रह्मचर्याचे पालन केले। ब्रह्मचर्याचे पालन केल्याने इच्छाशक्ती वाढते व कार्यात सफलता मिळते। माझ्या उजव्या हातात माळ व डाव्या हातात कमंडलू आहे। माझ्या उपासनेने त्याग सदाचार याची वाढ होते। नवरात्रातली तिसरी माळ म्हणजेच दुर्गा चंद्रघंटा। मला चंद्रघंटा असं म्हटलं जातं कारण माझ्या कपाळावर चंद्र आहे। माझ्या पूजनाने अनेक प्रकारचे आजार दूर होतात। मी दशपूजा हाताने उभी असते आणि माझ्या हातामध्ये वेगवेगळे शस्त्र आहेत। या शस्त्रांचा वापर जेव्हा पृथ्वीवर असुरांचा खूप संहार पसरला त्या असुराला मी नाश करण्यासाठी 10 हाताने उभी आहे। जो भक्त माझ्या शरणाशी शरणागती पत्करतो त्या भक्ताला घंटेचा आवाज नक्कीच ऐकायला येतो। अशीच मी चंद्रघंटा। दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा। तिच्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली। ती अष्टभुजा असून तिचे वाहन सिंह आहे। तिच्या भक्तीमुळे सर्व रोगांपासून संरक्षण होते। शारदीय नवरात्रोत्सवाची पाचवी माळ माझी म्हणजे स्कंदमातेची। स्कंदकुमार म्हणजेच कार्तिक स्वामी याची मी माता म्हणून स्कंदमाता। दुर्गा मातेचा मी पाचवा अवतार आहे। तारकासुर या महाभयानक राक्षसाचा वध माझ्या मुलाने स्कंदकुमारने केला आणि देवदेवतांची त्याच्या जातातून सुटका केली। मी अभयमुद्रेमध्ये आहे। मला 4 भुजा असून माझ्या मागील 2 हातामध्ये कमळ आहे। एका हातामध्ये मी स्कंदकुमारला कडेवर घेतलेला असून एका हाताने मी आशीर्वाद देते आहे। मी कमळामध्ये बसलेली असल्यामुळे मला पद्मासना असंही म्हटलं जातं। माझी सिद्धी केल्यामुळे वाणी शुद्ध होते, पुत्रप्राप्ती होते। मी प्रेमळ आहे। माझं मी सिंहावर आरूढ असलेली आहे। या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमामि। नवरात्रीत 9 दिवसांमध्ये देवीची पूजा केली जाते। त्यातीलच 6वे स्वरूप माझे मी कात्यायनी। पूर्वी कद नावाचे एक ऋषी होते। त्यांच्या मुलाचे नाव होते कात्य। त्यांच्या गोत्रामध्ये कात्यवन नावाचे एक ऋषी होऊन गेले। त्यांची अशी इच्छा होती की माँ भगवतीने त्यांच्या घरी मुलगी म्हणून जन्म घ्यावा। त्यांनी त्यासाठी फार तपस्या केल्या, उपासना केल्या। असे म्हटले जाते की महिषासुराचा वध करण्यासाठी स्वयं ब्रह्मा विष्णू आणि महेशाने आपल्या तेजाच्या एक एक अंशाने माँ भगवतीची निर्मिती केली होती आणि त्याची तिची सर्वात ज्यांनी आधी पूजा केली ते होते कात्यवन ऋषी। म्हणूनच देवीला कात्यायनी असे नाव पडले। मी सिंहावर अरूढ असते। माझ्या एका हातामध्ये तलवार आहे आणि एका हातामध्ये कमळ असते। मी कालरात्री देवी माता। माझी पूजा नवरात्रीच्या 7व्या दिवशी केली जाते। मी वैशाख नंदनवर आरूढ आहे। माझ्या एका हातात खडंग आहे। मी प्रेमळ लोकांची माता आहे। मला कवट्याची वाढ प्रिय आहे। ओम ऐन ह्रीं क्लीं महागौरी नमः। नवरात्रातील 8वी माळ महागौरी ती मी। माझे वस्त्र श्वेत आहे। माझे वाहन वृषभ आहे। माझ्या हातात डमरू आहे। माझ्या कृपेने अलौकिक सिद्धीची प्राप्ती होते। भुक्तिमुक्ती चकारिणी भक्त कष्ट निवारिणी भवसागर तू तारिणी सिद्धिदात्री नमोस्तुते। ओम सिद्धिदेवी नमो नमः। नवदुर्गेतील 9वा अवतार म्हणजे मी सिद्धिदात्री। सिद्धीचा अर्थ अलौकिक शक्ती, दात्रीचा अर्थ प्रदान करणारी। मी 4 भुजाधारी आहे। एका हातामध्ये गदा, दुसऱ्या हातामध्ये कमळ, शंख व चक्र आहे। मी सिंहारूढ आहे। जो कोणी माझी पूजा आराधना करेल त्यास अष्टसिद्धीची प्राप्ती होईल। ओळखलात का मला? मीच तो महिषासूर राक्षस। मला देवी देवतांना त्रास द्यायला आवडतो। मी त्रास देतो म्हणून माझा नवदुर्गा देवींनी माझा वध केला।
तर पाहिलेत मंडळी आपल्या नवदुर्गा आणि नवदुर्गेचं महत्त्व। तर पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असेच विविध आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।